मी स्नेहा शेळके शाळेतर्फे खूप खूप स्वागत करते. अभिरुची मंडळाचे अध्यक्ष, संस्थेचे कोषाध्यक्ष ताम्रस सर ओक सरांचं स्वागत करत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी मॅडम यांना शाळेचा धावता आढावा घेण्यासाठी आमंत्रित करते. 1975 साली आपण सगळेजण कदाचित साक्षीदार असाल त्या घटनेचे. अभिरुची मंडळाची आणि रमेश परमार महाविद्यालयाची स्थापना झाली आणि म्हणून 2024 आणि 2025 हे वर्ष याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि आपण हे वर्ष दणक्यात साजरे करणार आहोत. या निमित्ताने आपण अनेक कार्यक्रम घेणार आहोत, अनेक उपक्रम मुलांसाठी राबवणार आहोत आणि या अनेक कार्यक्रमांपैकी पहिला कार्यक्रम आज इथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होत आहे. मंडळाचा इतिहास असो, संस्थेचा असो, म्हणजे त्याची प्रशंसा करण्यासाठी नाही आहे. जी इन्स्टिट्यूटच्या इतिहासामध्ये ताम्रसरा इतकं काम कोणीही केलेलं नाही. व्यासपीठावरील गौरवमूर्ती आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बाकी काही न म्हणता सुविध हो जे जे उपस्थित ते ते सर्व गच्च भरलाय खॉल, बसायला जागा नाहीये. हे दृश्य म्हणजे शाळेच्या वाटचालीचं ते प्रत्यक्ष चित्र आहे. 10व्या दशकाच्या शेवटच्या चरणावर आपण पोहोचलात. आता शतकपूर्तीचा क्षण आपलीच प्रतीक्षा करीत आहे. ही आपल्या कुटुंबाच्याच नव्हे तर मोह परिवाराच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे आपला केवळ सन्मानच नव्हे तर आपणास अभिवादन करण्यासाठी आम्ही सारे जमलो आहोत. आपल्या समवेत बंधू माननीय बलुकाका पेंडसे यांनाही अभिवादन करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आपलेच विद्यार्थी माननीय अभय ओ यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. बाई, संसार व मुलांचे संगोपन याला आपण प्राधान्य दिले. त्यांचे शिक्षण मार्गी लागल्यावर आपण मोहमध्ये रुजू झालात. एनटीची सून ही आपली पहिली ओळख होती. मोह विद्यालय दीर्घकाळ एनटीची शाळा म्हणूनच त्या पिढीला परिचित होती. आपले अध्यापन आणि प्रत्येक समितीत समरसून काम करण्यामुळे आपण विद्यार्थी व सहकार्यात प्रिय झालात. सांस्कृतिक समितीतील आपला सहभाग लक्षणीय होता. आज बाई 95 वर्षाच्या आहेत. निसर्ग नियमाप्रमाणे आयुष्याच्या म्हणजे आयुष्याचा जो प्रवास आहे त्यालाही पूर्णविराम देण्याचा जो प्रवास आहे तो बाईंचा आता सुरू झाला आहे. आयुष्याची ही सरकती संध्याकाळ आहे, ती कातरवळे मनाला अस्वस्थ करणारी. पण तुम्हाला वाटतं का हो बाईंच्या चेहऱ्याकडे बघून असं काही आहे? अच्छी बात ले, अरे यार बस जगा मला तर केळकर बाईंसारखं इतका उत्साह आनंद घोष त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. या जन्मानी या जगाला शब्दात प्रेम करावं अशा भूमी देणाऱ्या त्या बाई आहेत आणि म्हणून आज त्यांचा सत्कार सोहळा आहे. अभिरुची मंडळाची स्थापना 1 मे 1975 साली झाली आणि अभिरुची मंडळाचं हे 50वं वर्ष आहे. 95 वर्षांचे आनंद आणि ऊर्जा, उत्साह आनंद आणि ऊर्जा यांचा मूर्तिमंत वस्तुपाठ आपणच आहात. एक सुरेल संगीत आळवत शतकपूर्ती करणार आहात. शतकपूर्ती करणार आहात.
त्यानंतर आपसुकच मी मोहमय झाले. अजूनही त्या तशाच आहेत. मधल्या सुट्टीत टीचर्स रूम मध्ये हळूहळू ओळखी झाल्या. पण त्या काळात टीचर्स रूम मध्ये वातावरण इतकं घरगुती असायचं की त्या वातावरणात मी कधी रमून गेले हे माझंच मला कळलं नाही. चहाच्या निमित्ताने एकत्र बेठी गाठी व्हायच्या, चेष्टा मस्तरी, हास्याची कारंजी उडायची, खूपच खेळीमेळीचं वातावरण असायचं. आणि त्यामुळे पुढील तास घेण्यात बळ आणि उत्साह मिळायचा. जून मध्ये सुरुवातीलाच निरनिराळ्या समित्यांची निवड व्हायची. त्या निमित्ताने मला माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. सांस्कृतिक समितीमुळे रोहिणी जोशी, मंगला कर्वे, जोगबाई यामुळे प्रामुख्याने असायच्या. इशस्तवन, स्वागत गीत, नाटुकली किंवा एकांकी बसवण्यात मला अतिशय आनंद मिळायचा. आणि त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा मला माझाच वाटायचा. जनरल एज्युकेशन तर्फे सर्व शाळांचे असे एकत्र गॅदरिंग व्हायचे. त्यावेळी मला गाण्याची संधी मिळायची. आणि मला वाटतं आईचं आवडतं गाणं आहे जब दीप जली आना. हे गाणं म्हटल्यावर काळ्यांच्या गजरात वन्स मोर मिळालेला मला खूप आठवतो. ज ए ईचे महाविद्यालय, रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ ठाणे, सुवर्ण महोत्सवी वर्ष 2024-25. सन्मान पत्र. महोदय, माननीय गणेश हरी उपाख्य बलुकाका पेंडसे सप्रेम नमस्कार. आपला सन्मान करताना आम्हा मोहवासियांना होणारा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. आपले पाळण्यातील नाव बळवंत, आपले वडील आपल्याला प्रेमाने बलू म्हणून हाक मारत व नंतर मूळ नाव विसरले जाऊन सर्वत्र बलू काका हीच आपली ओळख झाली. आपले शालेय शिक्षण पुणे येथील महाराष्ट्र विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर आपण शिक्षकी पेशासाठी आवश्यक असे ATC व CPS हे दोन कोर्स सहपा महाविद्यालयातून पूर्ण केलेत. शिक्षक म्हणून सुरुवातीला आपण पावळ या खेडेगावात गोठ्यामध्ये आपल्या मित्रांच्या सहकार्याने शाळा सुरू केली. आज त्या ठिकाणी अद्ययावत असे महाविद्यालय उभे आहे. मुसळे सर, इयर ऑफ द फोटो आला पाहिजे बरं. हा बेस्ट क्लिक. बाळकुल शतकामध्ये वार्ताहर करणाऱ्या माझ्यावर ज्येष्ठ उषा केळकर आणि मी आमचा दोघांचा सत्कार इथे शाळेत होईल असं माझ्या स्वप्नात पण एक अधिकारी आलेलं आहे. दुसरी गोष्ट, हा ज्येष्ठ महत्व आहे. स्टेजवरती बसलेश्वर आहे, मान्यवर ज्येष्ठ ज्येष्ठवर आहे, मान्यवर लोकेश्वर आहे. पण इथे खालती बसलेले बहुसंख्य श्रोते आहेत, माझे विद्यार्थी आहेत. आता विद्यार्थी म्हणजे मुलं म्हणतात आणि मुली म्हणतात तर जास्त बरं वाटेल खरं म्हणून. कारण विद्यार्थी सगळी माझी एकेकाची मुलं आहेत, इकडचे सगळे माझ्या मुले की ज्यांना आपले ओळखत नाही म्हणजे नावं गावं बदलून टाकले. आणि दुसरी गोष्ट, त्या आजी आणि आजोबा झालेला हो मुंबईत मॅरेथॉन धावतात, धावणारे, पळणारे, सायकल चालवणारे, पोहणारे, स्कूटरवाले, हिंदून फिरून खोली पण येणारे, असे इतके गुरी काळ्यापेक्षा आम्हाला मिळाले. इतके चांगले शिक्षक मला मिळाले, सज्जन लोकांच्या संगतीत राहिला की आपण चांगले राहतो. आणि भरपूर फीस काढल्या, आम्ही ट्रेकिंग केलं, गिर्यारोहण केलं, काय नाही केलं बोला. आता अजून मागच्या मागे माझ्या मागे कोण कोणाले लोक थोडे हालचाल करायला लागले त्याच्यावर समजलं पाहिजे रंगमंचावर. आपण किंचित आटपत घ्यावं, कोणी आणलं कारण त्यांना कारण बोलण्यापेक्षा माझं मन इथे धडधड झालं. तुमच्याकडे बोलून माझा हालत आहे, मी आणखी तरुण तुमच्याकडे बोलून मी जास्त तरुण होते. मला तुम्हाला खात्री उतरायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, प्रत्येक कोणाशी सुसंवाद साधायचा आहे.
तुमचं जीवन कसं आधारलेलं आहे हे मला आता बघायला, हा जो आनंद आहे हा जीवन आता परमानंद आहे खरं सांगतो. मी थोडक्यात फक्त आता काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्या. इथे दोन असामींचा अभिष्टचिंतन सोहळा होतोय अशा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले माजी विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय उक्सर केळकर, बलू काका, दादा आमदार केळकर सर, संस्थेचा एन्सायक्लोपीडिया ताम्रस सर, या शाळेच्या प्राचार्या कुलकर्णी मॅडम, समोर बसलेले संचालक मंडळातले माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक, कारण कोणीतरी राहता कामा नये नाही तर यांची तक्रार असते. साळवी सर, हो विसरला तो आम्हाला, त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा हा जो प्रोटोकॉल आहे ना ओक सर हा शांतपणे घ्यावा लागतो, त्यामुळे नाहीतर मग एक तो रुजतो विचारा आणि मग जाताना म्हणून सांगतो काय हो साळवी सर शिक्षक आठवले, शिक्षके तर नाही आठवला का, पण तोही तितकाच महत्वाचा असतो. एका छान सोहळ्याला आपण बसलेलो आहोत. तुम्ही कधी आनंद कुठे मिळतो पाहिलाय का? नाही पाहिला. मग केळकर बाईंकडे पहा आणि पेंडसे सरांकडे पहा. त्याच्याबद्दल बोलत नाही सर, साळवी सरांनी सांगितलं सर, सेम तशाच भावना माझ्या पण आहे. काल संध्याकाळी माझ्या हातामध्ये ही निमंत्रण पत्रिका आहे. माझ्याकडे फारसे अश्रू कधी येत नाहीत, पण काल माझ्या डोळ्यामध्ये खरंच सांगते सर अश्रू आहे. कारण ते चित्र काय आहे, तुम्ही सगळ्यांनी ते निमंत्रण पत्रिकाच बघा, मी ग्रुपमध्ये टाकलेलीच आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खाली वागत आहेत आणि ते त्यांच्या गुरुजनांच्या पायाला स्पर्श करत आहेत. बस सर, आम्हा सगळ्यांसाठी तुमची ही सोहळक आम्हाला भावते आणि आवडते. आज रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती अभय उक्सर आहे, त्यांना मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी बोलवते. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती माझे शिक्षक केळकरबाई आणि पेंडसे सर, श्री शैलेंद्र साळवी अध्यक्ष शालेय समिती, श्री रवींद्र ताम्रस सर अध्यक्ष अभिरुची मंडळ, सौ मनीषा कुलकर्णी मुख्याध्यापिका, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले केळकरबाई आणि पेंडसे सरांचे कुटुंब, आमदार संजय केळकर, डॉक्टर संदीप केळकर आणि या कार्यक्रमाची प्रेरणा असलेले आदरणीय बर्वे सर, दर शनिवारी देशाच्या कुठल्या तरी भागामध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठामध्ये किंवा न्यायाधीशांना शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत आरोग्य पसरलेल्या कुठल्या तरी ठिकाणी मला व्याख्यान द्यावं लागतं. समोर कुठल्या तरी राज्याचे मुख्य न्यायमूर्ती असतात, कुठे महाधिवक्ता असतात, अनेक न्यायाधीश असतात. अशा ठिकाणी दर शनिवारी मी बोलत असतो किंवा रविवारी बोलत असतो. आज पहिलाच प्रसंग असा आहे की मला शब्द सुचत नाहीये. खरं एक सांगायला पाहिजे की आजचा जो कार्यक्रम आहे हा एक प्रतिकात्मक कार्यक्रम आहे. माझ्या शाळेचे अनेक शिक्षक कोणी 80 वर्षाचे आहेत, कोणी 85 वर्षाचे आहेत आणि अभिमान असं गोष्ट अशी की या दोघांनी 90 पार केलेली आहे. या सर्व शिक्षकांचा हा एक प्रतिकात्मक असा सत्कार आहे आणि आपलं भाग्य असं की या प्रतिकात्मक सत्कारासाठी ह्या दोन जे तरुण शिक्षक आलेले आहेत हे आपलं भाग्य आहे. आणि पेंडसे सर तर किती तरुण आहेत आपल्याला 5 मिनिटापूर्वी दिसलं असेल, कारण म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं भाषण घडत दुसरं कोणी भाषण करू नये असं मला वाटलं. साळवी सरांनी फार सुंदर भाषण केलं. मध्ये काही निमित्ताने माझे शाळेतले काही मित्र आम्ही
एका ठिकाणी भेटलो होतो. मी अनेक वेळा या शाळेच्या व्यासपीठावर सहावी सरांच्या बरोबर कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. आमच्या एका मित्राने मला विचारलं की एक प्रश्न मला विचारायचा आहे की सहावी सर हे महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत का? प्रत्येकाची जवळ खात्री आहे की शाळेचे माझे विद्यार्थी आहेत. पण त्याला उत्तर जर सगळं दिलं म्हणजे जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अनेक शाळा आहेत त्या सर्व शाळांचे माझे विद्यार्थी आहेत. मी जेव्हा या कार्यक्रमात यायचं ठरवलं तेव्हा छोटीशी गमतीदार गोष्ट सांगतो की अशा तऱ्हेचे कार्यक्रम होतात यावर आता तरुण पिढीचा विश्वासच राहिलेला नाहीये. माझ्या बरोबर सर्वोच्च न्यायालयात काम करणारे तरुण आणि तरुणदार असे 5-6 कायद्याचे पदवीधर आहेत, संशोधन करत असतात. तर दर शनिवारी काही कार्यक्रमात कुठल्या तरी तांत्रिक विषयावर मला बोलायचं असतं तर ते माझी मी त्यांना सांगतो की ह्या विषयावर बोलायचं आहे, त्याच्याकरता आपण तयारी करूया सगळे मिळून. परवा त्याच्या दोघा विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर या रविवारी कुठल्या कार्यक्रमात झालाय तुम्ही? तर मी त्यांना सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे. एकाने मला प्रश्न विचारला की ही शाळा सोडून तुम्हाला आता किती वर्ष झाली? म्हटलं मार्च महिन्यामध्ये 50 वर्ष होतील. पण त्यांनी मला असं विचारलं तरी अजून तुम्ही शाळेत जाता? म्हटलं अजूनही जातो. आणि अजूनही तुमच्या शिक्षकांना भेटतात? अजूनही करतो. त्या मुलांचा विश्वास बसे ना की मला शाळा सोडून 50 वर्ष झाली, ज्यांना शाळेतून निवृत्त होऊन 35 आणि 40 वर्ष झाली अशा शिक्षकांचा सत्कार रविवारी संध्याकाळी एवढ्या प्रचंड उपस्थित होतो या तरुण विद्यार्थ्यांचा त्याच्यावर विश्वासच बसे ना. म्हणून त्याने गोष्ट सर तुम्ही कसं काय या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं त्याला सांगितलं की माझे शाळेचे दिवस आठवतात. आणि आजच्या तरुण विद्यार्थ्यांना त्याची कल्पना नाही आहे. मी त्यांना सांगितलं की मी माझ्या शाळेतल्या शिक्षकांना अजूनही घाबरतो. तर बर्वे सरांनी मला दृढधन्यवाद सांगितलं की या कार्यक्रमात यायचं आहे, नाही म्हणायचं कुठे प्रश्नच येत नाही. जून महिन्याची गोष्ट आहे, या रामवरती रस्त्यावरनं मी आणि माझी पत्नी चाललो होतो तेव्हा पेंडसे सरांची भेट झाली. पेंडसे सरांची भेट झाली की सर्व कुटुंबियांची चौकशी करतात. माझ्या भावाच्या आजीची चौकशी केली, माझ्या दोन चुरळ बहिणींची चौकशी केली आणि पटकन ते निघून गेले. माझ्या पत्नीचा परिचय नव्हता. त्याला सांगितलं त्यांचं वय किती आहे माहिती आहे का? इतके ते भराभरा चालत पुढे निघून गेले. आणि तेव्हा मला एक लक्षात आलं की शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते ते आधी चालताना त्यांच्यातून दिसतो. मला ते हे दोन्ही आजचे जे सत्कार मूर्ती आहेत ते मला दोघे शिकवायला नव्हते, परंतु पेंडसे सरांना जी मास्क पिटी व्हायची बऱ्याच लोकांना लक्षात असेल की मास्क पिटी हा आठवड्यात एकदा होणारा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला पेंडसे सर आवर्जून दिसायचे आणि त्या मास्क पिटीची वेगळ्या करण्याकरता भीती वाटायची. बघा त्यावेळेचे शिक्षक काय होते ते आम्हाला असं सांगितलं जायचं की पहिल्या मजल्यावरचं शाळेचं ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयाच्या खिडकीतून SV 5 मिनिटात मास्क पिटी बघतात. ते बघणारे ह्या किती कोटीस आम्ही व्यवस्थित अर्धा तास 45 मिनिटाचा कार्यक्रम असेल तो व्यवस्थित करायचो. एक गोष्ट आपली लक्षात आली असेल की मगाशी आवर्जून उल्लेख झाला की 1972 किंवा 73 साली आपण सगळ्यांनीच माझ्यापेक्षा ज्येष्ठ असे माजी विद्यार्थी इथे बसलेले आहेत. आपण सगळ्यांनीच असा एक अनुभव घेतो कधीतरी कोणतरी 85 वर्षाची व्यक्ती असते, 90 वर्षाची व्यक्ती असते आणि त्यांच्याशी बोलताना आपल्याला एक गोष्ट नेहमी जाणवते ती अशी की ते आपल्याला काही सांगतात नाही आमच्या काळात किती चांगलं होतं आणि आजचा काळ किती बिघडलेला आहे. की आपण अनेकांनी अनुभव घेतला असेल पण ह्या दोघांचं मनोगत बघा. त्या काळात जेवढे उत्साही होते तेवढ्याच उत्साहाने आज हे जगाकडे बघताय आणि तेवढ्याच आशेने जगाकडे बघताय. वास्तविक आपण पाहतो की एखाद्या माणसाला 90 वर्षाचं आयुष्य त्याच्या भाग्यवान असतात त्यांच्या वाट्याला येतं. पण जेव्हा इतकं मोठं आयुष्य मिळतं तेव्हा चांगल्याबरोबर अनेक वाईट गोष्टी बघाव्या लागतात. परंतु त्यांच्या मनोगतामध्ये कुठेही त्याचा
उल्लेखी झाला नाही, कारण ते जगाकडे अजूनही आशेने उत्साहाने बघतायत आणि हीच त्यांच्याकडे आपण शिकण्यासाठी गोष्ट आहे. मला बरंच बोलायचं होतं, शेवटी मला एकच गोष्ट सांगायची आहे. अनेक वेळा काहीतरी मी वाचत असतो, असं वाचता असता एकदा अब्दुल कलाम शिक्षकी पेशाविषयी काय म्हणाले हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. त्याचं मी मराठीतून स्वैर असं भाषांतर केलेलं आहे. अब्दुल कलाम साहेब असं म्हणतात, शिक्षकी पेशा हा एक उदात्त व्यवसाय आहे. हा व्यवसाय मुलांचे चारित्र्य गुणसंवर्धन व भविष्य घडवतो. आणि पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे, मला लोकांनी एक चांगला शिक्षक पण लक्षात ठेवलं ते असं म्हणतात. मला लोकांनी मी एक चांगला शिक्षक होतो असं लक्षात ठेवलं तर ह्याच्यापेक्षा आयुष्यात दुसरा कुठलाही मान असू शकत नाही. आणि आज हे 30-35 वर्ष काम केलेले 30-35 वर्षापूर्वी निवृत्त झालेले शिक्षक आहेत. परवे सरांसारखे 22 वर्षापूर्वी निवृत्त झालेले शिक्षक आहेत. मला असं वाटतं की आज आपण सगळे मिळून काय सांगतोय त्यांना, सगळ्यांना, सगळ्या शिक्षकांना सांगतोय यांना, तसं नाही की तुम्ही किती चांगले शिक्षक होता. आणि हे जेव्हा सांगतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये किती त्यांना अभिमान वाटत असेल, कारण त्यांना याच्यासारखा मान दुसरा मिळणार नाही कुठेही जगामध्ये, हेच अब्दुल कलाम साहेब सांगून गेले. आणि म्हणून असे सोहळे जे असतात त्या सोहळ्याला अतिशय महत्व असतं, कारण हे आपण घरी मनात बसून म्हणतो, परंतु आज सगळ्या माजी विद्यार्थ्यांना आपल्याला ह्या आपल्या शाळेतल्या सर्व शिक्षकांबद्दल हे मोकळेपणाने बोलता येत आहे. आणि आपण त्यांना एक अतिशय सन्मानाने सांगू शकतो की तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत. माझ्यापेक्षाही मोठमोठ्या पदावर असलेले, माझ्यापेक्षाही जास्ती यश संपादन केलेले हे अनेक माजी विद्यार्थी आहेत, त्यांच्या वतीने मी बोलतोय आज. आणि म्हणून आम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत, हेच आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. जाताना एकच गोष्ट, हे चित्र जे आहे आपण बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, आता त्याच्यात माझं जे चित्र आहे हे पुन्हा प्रतिकात्मक आहे. इथे बसलेले जे सर्व माजी विद्यार्थी आहेत त्यांच्या वतीने माझं चित्र आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण स्वतःला पाहायला हरकत नाही. आणि हे चित्र इतकं ऐतिहासिक आहे की आमच्या सर्वोच्च न्यायालयाचं ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयाने आम्ही अनेक असे अनेक कागदपत्र ठेवतो, तर ह्याची प्रत मी आता त्या ग्रंथालयात ठेवणार आहे. या दोन सत्कारमूर्तींच त्यांना अभिवादन करतो, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि तिथे असताना इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतो. आणि आम्ही एकच सगळ्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एकच सांगू इच्छितो की आमच्यावरचे आशीर्वाद असेच आपल्या राहून द्यावे. नमस्कार. गणरायाचं आगमन झांजा आणि ग्लेजिम यांच्या तालावर व्हायचं आणि ह्या मिरवणुकीने नेतृत्व हे पेंडसे सरांकडे असायचं. आणि जेव्हा जेव्हा ही मिरवणूक यायची तेव्हा तालासुरामध्ये मोठमोठ्या घोषणा देत विद्यार्थ्यांना पेंडसे सर एक प्रोत्साहन देत असायचं. आता वेळ खूप झाल्यामुळे माझ्या वेळा शाळेत काय होतं हे सांगायला विशेष वेळ नाही आहे, तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. आता भेंडसे सरांचं मी बोललो होते, त्यांचा अतिशय आवडता विषय म्हणजे शाळेचं क्रीडांगण होतं. शाळेच्या क्रीडांगणावरची त्यांची उपस्थिती नेहमीच विद्यार्थ्या आणि शिक्षकांना प्रेरणादायी आणि चैतन्य उत्पन्न करणारी असायची. जेव्हा कनिष्ठ महाविद्यालय सुरू झालं त्यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वासुंधा तलावाला धावत फेरी मारण्याची स्पर्धा प्रथम पेंडसे सरांनी सुरू केली. आणि ती प्रथम मला वाटतं आधीच्या शिक्षकांनी अजूनही पाळलेली असावी. विद्यार्थ्यांनाच नव्हे तमा शिक्षकांना सुद्धा निरनिराळ्या स्पर्धामध्ये भाग घेण्याची ते नेहमी प्रेमाची सक्ती करत असत. बाबांबद्दल जास्त बोलण्यापेक्षा मी त्यांच्याबद्दल ज्या चार ओळी लिहिल्या आहेत त्या मी कवितेतून वाचून दाखवते. बाबा बाबा आमचे बाबा सगळे म्हणती त्यांना बलू बाबा
अथवा बलुकाका, नाव त्यांचे गणेश हरी, सगळे म्हणती बलुकाका करी, विशाल मन असे अंतरी, पाचव्या वर्षी दत्तक गेले झरी, अडना मात्र पेंडसेच खरी, नाना माईंचा आशीर्वाद, बंधू भगिनींचा सहवास, लाभला जीवनभरी, चतुरा आणि व्यवहार कुशला, लाभली भाग्या श्यामला, शिक्षण संस्कार व शिस्त रुजविली विद्यार्थ्यांना, निवृत्त होऊनी 20-30 वर्ष झाले तरी वाटते निवृत्त व्हायला 10-12 वर्ष आहेत खरे, कामाचा आणि उत्साह असे दांडगा भारी, असो संस्कार भारती अथवा रंगवंदी, असो अभिरुची वा घरगुती समारंभ झाली, म्हणूनच अभिरुची मंडळाची ट्रीप निघे पेंडसे सरांच्या घरून, जरी गाठली 90 जरी तरीही मनाची असे कणखर उभारी, कामाचा उत्साह पाहुणी लाजतील विशीतील तरुण तरुणी, लाभो निरोगी आयुष्य आपणा हीच प्रार्थना असे देवाच्या चरणी, असा आशीर्वाद बरसत राहो मुला आणि नातवंडांवरी। धन्यवाद। दोन तरुण उत्सव मूर्तींच्या सत्कार समारंभामध्ये या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल आणि न्याय खात्याचे आणि न्याय विभागाचे आपले भूषण न्यायमूर्ती अभय ओक साहेब, माझी माऊली पेंडसे सर, साळवी सर, ताम्रस सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय मुख्याध्यापिका, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षकगण, बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे इतकी भाषणं झालेली आहे आणि भिडे सरांचं तेवढं विनोदी भाषण झालेलं आहे, खूप हसवणूक झालेली आहे, मार्गदर्शनही आपल्याला झालेलं आहे, पण निश्चितपणे कुटुंबीय म्हणून मी या ठिकाणी आहे। मगाशी मला खरा प्रश्न विचारला, तुम्ही MH मध्ये कसे नाही, आणि मी आपलं निश्चितपणे जाहीर केलं तर मी आमदार झालो नसतो, परंतु तसं नाही, MH ही माझ्या घरातच होती, आजोबा पण होते, आई पण होती, आणि त्याच्यामुळे MH चा सगळे जे काही संस्कार आहे ते माझ्यावर झालेले आहे। मी MH मध्ये असतो तर एखाद्या मी पण शिक्षक झालो असतो, मला आमच्या माऊलीनेच पाठवलं बाहेर, मी ठाणे जिल्ह्यामध्ये एका परीक्षेमध्ये पहिला आलो, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरता एक सेमी मिलिटरी स्कूल चार ठिकाणी काढल्या होत्या आणि माझ्या माऊलीच्या प्रेरणेनेच मला त्या ठिकाणी त्या सेमी मिलिटरी स्कूलमध्ये रेसिडेन्शियल स्कूलमध्ये जायला मिळालं आणि तिथून माझी आणखीन पुढे वाटचाल झाली। खरं म्हणजे राजकारणी लोकांबद्दल फार काही कोणी कौतुक करत नाही आणि एवढं धाडसही करत नाही जे आता भिडे सरांनी केलं आणि मला खूप आनंद वाटतो, पण याचं मूळ जे आहे ते इकडे आहे, माझी माऊली आहे आणि हा संस्कार जो तुम्ही लोकांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेही गेलो तरी आम्ही जेनो काम तेनो ठाय, बीजा करायचो गोता काय म्हणतात असतं, त्याच्यामुळे भरतं काम आपण करू शकत नाही। मला दोनच गोष्टी आमच्या आईने ज्या मला सांगितल्या आणि आजही अजून पण ती कान पकडते मला, तर तिने मला सांगितलं की कधीही खरंच बोलायचं, खोटं बोललं तर आठवायला लागतं की काय मी बोललेलं, खरं जर बोललं तर आयुष्यभर तुला कधीही विचारलं तरी तू खरंच बोलतो, खरंच तोंडातून बाहेर येतं, हा तो मंत्र खरा आमच्या राजकीय फील्डमध्ये सोपा नाही आहे, पण आईच्या धाकाने मी तो पूर्णपणे आजपर्यंत तो पाळलेला आहे। आणि मला दुसरं सांगितलं की सद्विचार, सत्कृत्य, सद्वर्तन,
सदाचार हा तुम्ही सतत करा, तुम्ही चांगलं पेरत राहा. तुम्ही जेवढं चांगलं पेरत राहाल तर ते कधी ना कधी चांगलं उगवत राहील. केवढा मोठा विचार माझा दिला. म्हणजे आम्ही लोक भाग्यवान आहोत की तुमच्यासारखे सगळ्या तर पेन्शन सरांचा पण आहे. या शाळेची इतकी मोठी परंपरा आहे. म्हणजे एटीकेचं आजोबा मी त्यावेळेला विद्यार्थी दशेत होतो तर ते नुसते खोकले तरी आतमध्ये मुलं पळत जायची. ते घाबरत होते, त्यांची शिस्त होती, कडक शिस्त होती. आणि त्याच्यामुळे हे जे संस्कार आपल्याला मिळाले, शेवटी संस्काराने जो श्रीमंत असतो पैशाला पण त्याची काही हे होऊ शकत नाही एवढा मोठा. मुसळे सर बेस्ट क्लिक.